बुदगाव मधील दारू दुकानात विनाकारण एकाच्या डोक्यात सोड्याची बाटली मारून त्या जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली याबाबत बबन आवळे वयसवीस राहणार बुधगाव नाका यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आयुब रशिद शेख वय अंदाजे तीस वर्ष राहणार बुधगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात त्यांना दारूचं व्यसन आहे शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे बुधगाव महादेव मंदिराजवळ असलेल्या कौशिक मांडवेकर यांचे दारूच्या दुकानात दारू पिण्यास गेले होते त्या दारूच्या दुकानात संशयित आरोपी देखील दारू पिण्यासाठी आला होता कारण कोणतेच नसताना आरोपी फिर्यादीत शिवीगाळ करू लागला त्याच्या हातामध्ये सोड्याची मोकळी बाटली होती त्यानं ती मोकळी सोड्याची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारली आणि फिर्यादीत जखमी केले आहे असे सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार सोड्याची बाटली मारणारा आयुब शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे